हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा. एकदम छान असा झाला आहे बघा. तर सर्वात आधी आपण काय साहित्य आहे ते बघूया. तर मी साखर घेतली एक वाटी, रवा घेतला आहे, तूप घेतलं आहे, बदाम घेतले आहेत आणि एक केळी. तर सर्वात आधी रवा आपण भाजून घेऊयात. एक वाटी रवा घेतला आहे मी. रव्याला छानपैकी आधी भाजून घ्यायचं आहे. रवा आपण जेवढा चांगला भाजला तेवढा शिरा छानपैकी मऊ लुसलुशीत असा होतो. आता भाजून झालाय रवा, तर आपण साईडला करून आतमध्ये तूप टाकून घेऊयात. एक वाटी रवा घेतलाय तर एक वाटी तूप घेऊयात. तूप कमी जास्त केलं तरी चालतं, पण तूप जास्त टाकलं की रवा खूप छान होतो. आणि सुरुवातीला गॅस थोडासा फुल करून रवा भाजला तरी चालतो. आणि तूप टाकल्याच्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आहे आणि रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत आलं की लगेच तूप सोडतो आणि थोडंसं फुलतो बघा. तर आपला रवा आता भाजत आला आहे. अजून थोडंसं तूप टाकून घेऊयात. सुगंध तर एकदम भारी होतोय बघा. आणि आता मी केळी जी आहे त्याचे काप करून घेतले. आता केळी टाकून घेऊया आणि त्याला थोडंसं मॅश करून घेऊया. केळी टाकल्याच्यानंतर सतत हलवायचे. खाली लागतो रवा. आता केळी एकदम छान मॅच झाली आहे बघा. तर आता थोडीशी केळी पण बाजूला करून घेऊया आणि बदाम जे मी कट करून घेतले ते टाकून घेऊया. आणि थोडंसं राहिलेलं तूप टाकूया परत. मी एक वाटी तूप टाकले. आता थोडंसं बदाम भाजून घेऊया. आणि आपण दूध टाकणार आहोत तर दूध गरम करून टाकायचं आहे, दूध थंड नाही टाकायचं आहे. आणि रवा जाड असलं की दुधाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होतं. तर रवा एकदम छान झालाय बघा भाजून. आता मी दूध टाकत आहे. गरम केलेलं दूध आहे, त्याच वाटीनं घेते माप. 3 वाटीच्या जवळजवळ लागणार कारण जाड रवा घेतलाय मी. थोडं थोडं करून दूध टाकून घेऊयात. अर्धी वाटी टाकले बघा मी. आता हलवून घेऊया. परत थोडंसं टाकून घेऊया. थोडं थोडं दूध टाकून हलवून घ्यायचे म्हणजे रवा एकदम असा छान फुलून येतो. तीन वाटी दूध टाकले मी आतापर्यंत. 2.5 झाले बघा. आता राहिलेलं ते पण टाकूयात. दूध टाकल्याच्यानंतर आपण 1-5 मिनटं वाफ काढून घेऊयात. एकदम बरोबर झाले बघा सारण. 1-5 मिनटं मी वाफ काढून घेतली आहे. एकदम छान मोकळा असा झाला आहे बघा रवा. आता आपण साखर टाकून घेऊया. ज्या वाटीनं मी रवा घेतला आहे त्याच वाटीनं साखर पण घेत आहे. गोडचं प्रमाण पण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. आता आपण थोडंसं विलायची पावडर टाकून घेऊया. विलायची पावडर आणि साखर टाकल्याच्यानंतर अजून थोडंसं 1-2 मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया. बाजूनं बघा तूप सुटत आहे म्हणजे आपला रवा झाला आहे आणि साखर पण मेल्ट झाली आहे. हलून खाली लागायला नको म्हणून एकदा दोनदा काढून बघायचं आहे. रवा झाला आहे बघा आपला छान. आता मी गॅस बंद करत आहे. एकदम छान मऊ लुसलुशीत असा रवा
झाला आहे आपला प्रसादाचा शिरा, परफेक्ट माप पण झाले. तर रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता गॅस बंद केला आहे मी. आता एका वाटीला आपण तूप लावून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये थंड झाल्याच्यानंतर आपण शिरा टाकून घेतला आहे. आता काढून घेऊया. एकदम छान असा आल्हाद निघतो बघा, एकदम मऊ आणि लुसलुशीत झाला आहे. थोडंसं आपण बदाम वगैरे ठेवूया. तर नक्की रेसिपी करून बघा. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कसा करता प्रसादाचा शिरा.